यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेली दहशतवादी मॉकड्रिल चाचपणी पोलीस विभागाच्या चांगली चांगलट आली आहे. दंगासदृश्य परिस्थिती घडल्यास ती नियंत्रणात आणण्याची मॉकड्रिल सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं अश्रूकांड्या उडवण्यात आल्या. यातील एक अश्रूकांडी त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्यानं तो गंभीर जखमी झालाय. त्याला तत्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचाराकरता नेलं, मात्र गंभीर जखमी असल्यानं डॉक्टरांनी शहरातील संजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यास सांगितलं. यानंतर संजीवनी हॉस्पिटल इथेही प्राथमिक उपचार करून हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांनी तात्काळ नागपूर इथं पाठवलंय. यासंदर्भात युवकाचे आई वडील आणि पत्नी शहर पोलीस स्टेशन इथं यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिलाय आणि त्यांना तिथून हकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीनं केलाय. शाहरुख अली है और उनके अब्बू का नाम तसव्वर अली है. पुलिस लोग शारदा चौक पे बम ब्लास्ट बम फोड़ने के लिए आए थे तो उन्होंने जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनकी आँखें दोनों भी अंधी हो गई. इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की है. उसके बाद हम लोग एसपी के पास गए तो एसपी ने भी हमें बोले कि सिटी पुलिस स्टेशन में जाकर रिपोर्ट करवाओ. उसके रिपोर्ट करवाने के बाद भी एसपी सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें हकाल दी. मांग क्या है? हमारी इस मांग ये है कि हमें तीन बेटियाँ हैं और हमारे वालिद भी नहीं है जिंदा और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं. तो हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को हमको इंसाफ दिलाओ करके पुलिस वालों के लिए हम ये करें. गणपती पोळा या सणासंबंधाने शारदा चौक येथे पोलीस स्टेशन अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर तसेच जिल्हा वाहतूक शाखा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या मुबलक स्टाफसह मॉकड्रिल प्रक्रिया सुरू असताना मॉकड्रिलच्या सर्व प्रक्रिया करताना लोकांना वारंवार सूचना देऊन मागे पांगवण्यात येत होतं. इवन ट्रॅफिक दोन्हीकडचं ट्रॅफिकसुद्धा थांबवण्यात आलं होतं सदर मॉकड्रिलच्या वेळेस. योग्य ती काळजी घेण्यात आली. वारंवार लोकांना मागे त्या मॉकड्रिलची एक मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेपासून वारंवार मागे ठेवण्यात आलं. आणि जे या याच्यात प्रात्यक्षिक करण्यात जे हे अनुभवी असतात ते असे DI प्रचारण करण्यात आलं होतं. आणि मॉकड्रिल शांततेत चालू असताना मॉकड्रिल संपल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का दोन व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत त्या स्टेन ग्रेनेड फोडल्यामुळे. आणि ते लागलीच आम्ही त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं. आता सध्या एका तरुणाला डोळ्याला जखम झाल्यामुळे त्याचा नागपूर येथे उपचार सुरू आहे.